नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी. आरव्ही मोजकर जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक आरव्ही मोजकर हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. 1989 ते आजपर्यंत त्यांची बँकेच्या विविध विभागात कामे केले. यात बिगर शेती विभागात कार्यरत असताना नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना, गृहकर्ज योजना, ओडी लिमिट योजना, शैक्षणिक कर्ज आदी कामकाजात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. सेवानिवृत्तीबद्दल त्यांचे बँकेच्या पदाधिकाऱ्याच्या सह अधिकाऱ्यांच्या वतीने बँकेचे चेअरमन आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सुरेशराव देशमुख, बँकेचे व्यवस्थापक क्रुंजकर यावेळी त्यांच्या बँकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. जिवाळ्याचे संबंध आहे की मला लग्नाच्या पत्रिका येतात, सुखादुःखाचा निरोप येतो, सगळ्या गोष्टी पूर्ण तालुक्यातली मंडळी बरीचशी येऊन गेली. सकाळी संध्याकाळी तुमच्या कार्यक्रमाला उशीर होईल, आम्हाला जायचे, लग्नाचे काही सामुदायिक विवाह आहे त्यासाठी जायचंय असं त्यांनी सांगितलं. परंतु बँकेने जी जबाबदारी टाकली ती पार पडत असताना मग एकदा पूर्वीपासून एक मानस होता आणि त्या त्या पद्धतीनं करत आलो. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. खूप 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 35 वर्षाचा गोष्टी बोलायच्या मनात भरून आलेल्या आहेत. अतिशय जड अंतकरणाने मी आपल्या समोर बोलत आहे. परंतु काही गोष्टीला कुठेतरी थांबायचं असते याची जाण ठेवून मी जे माझे कर्मचारी बंधू आहेत, भगिनी आहेत, अनेकांनी मी त्यांच्या सोबत संवाद करीत असताना डोळ्यात पाणी आणलं. मी तुमच्या समोर थिट्ट मनाने बोललो पण घरी गेल्यानंतर निश्चित तुमचे अश्रू बाबत मला खूप वाईट वाटत होत. तुम्ही मला साथ दिली म्हणून मी करू शकतो. मी तुमचे निश्चित आभार मानेल. त्याचबरोबर माझे जे अध्यक्ष महोदय आहेत, कैलास वस्ती पुल्लिंगरावजी नागरी साहेब, पंडितरावजी चोपट साहेब, माननीय वरपुडकर साहेब, माननीय सुरेशदादा देशमुख साहेब यांनी ज्या जबाबदाऱ्या मला योग्य समजून जबाबदाऱ्या दिल्या, निश्चित सर मी प्रयत्न केले ते करायचे. त्याचं सर्टिफिकेट तुम्ही आज दिलं, आज मला कळालं. निश्चित मला या संस्थेतून निरोप घेताना मला अभिमान राहील, आनंद होईल आणि तीच चिदोरी घेऊन मी पुढील आयुष्याची वाटचाल करेल. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. त्याचबरोबर कर्मचारी बंधू झाले, पदाधिकारी महोदय झाले, परंतु इथं जे उपस्थित आहेत, सर्वप्रथम माझ्या धर्मपत्नी, एक प्राध्यापिका असून नेहमी मला सहज केलं, मला बँकेच्या कामासाठी, तसेच मी माझ्या लेकरांचे क्षमा मागतो जर मला तुमच्यासाठी वेळ देता नाही. आपण समजून घ्या, माझे कुटुंबीय, माझे जे कुटुंबीय आहे त्यांनी मला सगळ्या अडीअडचणी
सगळ्या अडीअडचणीमध्ये मदत केली, त्यांचे आदर मानतो। जे नातेवाईक आमच्या वयाचा विचार न करता, उन्हाचा विचार न करता औरंगाबाद इथपर्यंत आला, आपल्या मुलाला त्याचबरोबर माझे साडू इफ्को मध्ये एरिया मॅनेजर आहेत, ते इथं आले। त्यांचे मोठे बंधू प्रकाश रावजी देसाई साहेब, रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर, ते इथं आवर्जून उपस्थित झाले। आमच्या ताई, माझे छोटे बंधू विजय कुमार, आमच्या वहिनी ताई साहेबांना उशिरा ठेवलंय, माझ्या दोन्ही ज्येष्ठ भगिनी नेहमी माझ्या पाठीवरून थाप मारणारे माझ्या दोन्ही भगिनी इथं उपस्थित आहे। मी घरातला मोठा भाऊ आहे, पण त्यांच्यापेक्षा लहान भावंड आहे, त्याच्यामुळं त्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहिला। त्यांचे आभार मानतो, ते इथपर्यंत आले। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे भाऊजी अशोकरावजी गोपी पाटील, नेहमी मला शाबासकी देणारे, माझ्या पाठीवरून हात फिरवणारे माझे भाऊजी, ते इथं उपस्थित राहिले। माझा मित्र परिवार माझ्या गावून आलेला आहे सर, माझे सगळे नातेवाईक आहेत आणि माझं मित्र कंपनी, सगळे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, अशीच सगळी मंडळी माझं मित्र परिवार आहे, ते आवर्जून इथं उपस्थित राहिले। या सगळ्याचा आभार मानायच्या पूर्वी माझं अजून एक कुटुंब आहे, म्हणजे तसं कुटुंब नाही, असं कुटुंब म्हणजे माझी वकील कॉलनी। वकील कॉलनी मी एक माझं कुटुंब समजतो। माझ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ माझ्या अजून एक दोन्ही ते उपस्थित आहेत, नेहमी माझ्या आई अडचणीला ते आवर्जून हजर असतात, माझ्या सुखातही असतात, दुःखातही असतात। आज ती सर्व मंडळी इथं उपस्थित राहिली, त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर माझे बालमित्र काही आलेले, वर्गमित्र काही आलेले, उशिरा का वहिने वहिना ते आलेले आहेत, मुले साहेब माझे क्लासमेट आहेत, ज्येष्ठ मंडळी आलेली आहे, मित्रपरिवार आहेत, सर्व जे आभार मानतो। आणि बोलायचं त्याला हे जे शेवटचं बोलायचंय ते मला माहिती मनपूर्वक आभार मानतो। आणि शेवटी जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामी विवेकानंद यांनी म्हणलं आहे, जर माझ्याबद्दल तुम्हाला राग असेल तर मी तुमच्या धोक्यात आहे, आणि तर मी जाण्यापूर्वी एक
असेच प्रेम घ्यावा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.